मुलांनो आज आपण पत्रलेखन पाहत आहोत पत्रलेखन पाहण्याआधी एक सूचना शंभर पानांची लॉंग बुक मराठी निबंधासाठी आहे लेक्चर ऐकता ऐकता आत्ताच ती बुक घेऊन तुम्हाला इथे बसायचं आहे कारण आपण शिकता शिकता पत्रलेखन करणार आहोत मुलांना आपल्या मनातील भावना विचार मत मुद्देसूतपणे किंवा सुसंबंध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत लिखित स्वरूपात पोचवण्याचं उत्तम माध्यम म्हणजेच पत्रलेखन होय पत्रलेखनाचे सामान्यतः दोन भाग आहेत पहिला भाग आहे अनौपचारिक म्हणजेच घरगुती पत्र ज्याला इनफॉर्मल लेटर असं म्हणतात दुसरा भाग आहे तो म्हणजे औपचारिक पत्रांचा ज्याला व्यावहारिक किंवा व्यावसायिक पत्र असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच फॉर्मल लेटर्स आहेत आजच्या या पत्रलेखनामध्ये आपण औपचारिक म्हणजेच व्यावहारिक पत्रलेखन पाहणार आहोत या औपचारिक पत्रात तीन प्रकार या वर्षी आपल्याला अभ्यासायचे आहेत पहिलं आहे स्वपरिचय पत्र दुसरं आहे मागणी पत्र आणि तिसरं आहे ते म्हणजे तक्रार पत्र अनुक्रमे तीन व्हिडिओ येतील त्या तीनही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पत्र तुम्हाला दिली जातील आणि ती तीनही पत्र तुम्हाला निबंधाच्या वहीमध्ये लिहायची आहेत आता आपण औपचारिक पत्र प्रारूपाचे प्रमुख घटक काय आहेत ते पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मायना आणि विषय मुलांनो हे ई पत्र असल्यामुळे पत्राची सुरुवात आणि शेवट आणि मधला भाग जो जो आहे ती तुमची मार्जिन आहे म्हणजेच समास तो डाव्या बाजूला असणार आहे त्याला लागूनच हे पत्र लेखन करायचं आहे दिनांक प्रति हे जे काही लिहितो तुम्ही त्याला मायना असं म्हणतात आणि पत्र कशासाठी लिहिलंय हा विषय तिथे त्याच्या खालती द्यायचा असतो पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता व दिनांक तिथे लिहिणं आवश्यक आहे प्रति म्हणजेच पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता हे ह्याला सगळं मायना असं म्हणतात त्यानंतर मुख्य मजकुराचा भाग तिथे येतो मग दोन ते तीन परिच्छेदामध्ये तुम्हाला ते पत्र आठपायचं आहे त्यानंतर शेवट म्हणजेच समारोप येईल मुलांना जो विषय तुम्हाला दिलेला असेल त्या विषयाप्रमाणे पत्राची मांडणी आवश्यक आहे आणि शेवटी जो पत्र पाठवणारा असतो त्याचा ई पत्ता व्यवहारासाठी देणं आवश्यक आहे हे औपचारिक पत्र प्रारूपाचे प्रमुख घटक आपण पाहत होतो आता पत्रलेखनाचं स्वरूप काय आहे ते आपण पाहूया तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तक पान क्रमांक त्रेसष्ट सिक्स्टी थ्री यावर हे सर्व दिलेलं आहे आता आपण पत्रलेखनाचं स्वरूप बघतोय त्याच्यामध्ये पत्रलेखनाचा विषय सूचना जाहिरात बातमी पैकी एक तुम्हाला लिहायचं आहे कृतीच्या आकलनावरून पत्रलेखन करायचं आहे तुम्हाला आकृती दिली असेल किंवा कृती दिली असेल ती तुम्ही लक्षात घेऊन मगच पत्रलेखन करणं अपेक्षित आहे पत्राच्या विषयानुरूप प्रभावी भाषा शैली दिलेला विषय काय आहे तो समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपली भाषा तिथे मांडायची आहे कृतीतील सर्व मुद्दे लेखनात येणे आवश्यक आहे मुलांना बऱ्याचदा एखाद्या जाहिरातीप्रमाणे तुम्हाला पत्रलेखन करा असं दिलेलं असतं पुढे तुम्ही बघणारच आहात तर त्याच्यामध्ये जे जे मुद्दे नमूद केलेले असतील ते सगळेच तुमच्या लेखनामध्ये येणं गरजेचं आहे आणि शेवटी पत्रलेखनाच्या संपूर्ण प्रारूपाचा समावेश आवश्यक आहे म्हणजे पत्रलेखन करताना ज्या ज्या गोष्टी तिथे आल्या पाहिजेत ते पूर्ण समावेश त्याचा तिथे होणं गरजेचं आहे पुढे आपण पत्रलेखन बघणार आहोत त्याच्यात तुम्हाला ते मी समजावून सांगते आता पत्रलेखन कसं करायचं औपचारिक पत्राची मांडणी कशी असते ती मी तुम्हाला सांगते पत्राच्या सुरुवातीलाच डाव्या कोपऱ्यामध्ये म्हणजे लेफ्ट हँड साईडला मार्जिनला लागूनच वरची लाल लाईन सोडून खालती दिनांक लिहावी दिनांकच्या खालती ज्याला पत्र लिहिणार आहात त्याचं नाव हुद्दा आणि पत्ता लिहावा हुद्दा म्हणजे काय तर त्यांची पोस्ट जसं व्यवस्थापक असतील किंवा अजून काही असेल ते तिथं लिहिणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा असा आहे जर तुमच्या कृतीमध्ये तुमच्या प्रश्नामध्ये त्या व्यक्तीचं विशेष नाम दिलं असेल माननीय व्यवस्थापक किंवा अजून काहीतरी मोठा अधिकारी वगैरे असेल तर त्याची पोस्ट दिलेली असते तर ती सुद्धा तिथं लिहिणं अपेक्षित आहे प्रति प्रेक्षक प्रती म्हणजे टू आणि प्रेक्षक म्हणजे फ्रॉम या ठिकाणी जर काही नाव दिलं नसेल अब पत्रा तर अबक असा उल्लेख करायला लागेल चौथी बाब आहे औपचारिक पत्रामध्ये पत्राचा विषय लिहिणं आवश्यक आहे मुलांनो पत्र कशासाठी लिहिलं हे कळणं गरजेचं असतं म्हणून आपण टू किंवा प्रति लिहिल्यानंतर त्यांचं नाव आणि पत्ता लिहिल्यानंतर त्याच्या खालती मार्जिनला ला लागून म्हणजे समासाला लागून विषय लिहायचा आहे तो विषय सुद्धा थोडक्यात लिहायचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विषयानंतर त्या खालती महोदय किंवा महोदया म्हणजे पुरुष वर्गाचा असेल तर महोदय आणि स्त्री वर्गाचे असेल तर महोदया असं एकच विशेषण लिहायचं आहे आणि स्वल्पविराम देऊन खालच्या ओळीमध्ये पत्रलेखनाला सुरुवात करायची आहे विषयानुसार लेखन आणि भाषा असली पाहिजे जर तुम्ही तक्रार पत्र तक्रारच त्या भाषेमध्ये असणं गरजेचं आहे किंवा एखादी मागणी करतायत तर तुमची भाषा अगदी नम्र पोलाईटनेस त्या भाषेमध्ये दिसला पाहिजे हे दोन ते तीन परिच्छेदामध्ये करायचं आहे आणि त्यानंतर शेवट शेवटी योग्य ते संबोधन वापरून आपल्याला समारोप करायचा आहे कळावे तुमची नम्र कृपाभिलाशी तर अशा प्रकारे हे संबोधन वापरून तुम्ही समारोप करणार आहात मुलांनो ही स्क्रीन तुम्ही बघत असाल आता मी जे काही बोलले ते कशा स्वरूपात आलं पाहिजे ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे हे तुमच्या वहीचं पान आहे ते मी काळ्या रंगात घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते कळेल त्यानंतर विविध ओळींमध्ये विविध रंगांचा वापर केला आहे अर्थात परीक्षेत किंवा वहीमध्ये तुम्ही असं करणार नाही आहात फक्त तुम्हाला कळण्यासाठी त्यातला फरक करण्यासाठी हे मी दाखवलेला आहे बघा पत्राची सुरुवात करताना मार्जिनच्या खाली आपण दिनांक लिहिणार आहोत तुम्ही पूर्णपणे दिनांक हा शब्द लिहा किंवा दि असं लिहून पूर्ण विराम द्यायचा आहे म्हणजे ते दिनांकचं शॉर्ट फॉर्म असेल संक्षिप्त रूप आणि मग पुढे जी काही दिनांक असेल ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार आहात ती दिनांक तिथे लिहायची आहे जस शून्य दोन जुलै जुलै हे मराठीमध्ये लिहायचं आहे आणि मग दोन हजार वीस टू झिरो टू झिरो हे तुमच्या नंबर मध्ये लिहिणार आहात आता पुढे जाऊया हे प्रारूप तुम्ही नीट लक्षात ठेवायचंय पत्र कुठल्याही प्रकारचं असेल पण हे फॉर्मॅट असत त्याच्या खालती प्रती आहे आणि स्वल्पविराम द्यायचं आहे त्यानंतर माननीय आणि जी कोणी रिस्पेक्टेड व्यक्ती असेल त्यांचं नाव तिथे येणं गरजेचं आहे मुलांना आता हे माननीय इतकं मोठं लिहिणं आवश्यक नाही आहे तर तुम्ही मा लिहून डॉट दिलात आणि पुढे त्या व्यक्तींचं नाव लिहिलं तर ते चालणार आहे फॉर एक्झाम्पल माननीय व्यवस्थापक असं लिहायचं असेल तर मा काढून डॉट आणि मग व्यवस्थापक असंही लिहू शकता आता माननीय सो अँड सो लिहिल्यानंतर त्यांचा पत्ता तुम्ही तिथे लिहिलेला असेल त्या पत्त्याच्या खालती विषय लिहायचा आहे कशासाठी तुम्ही पत्रलेखन करत आहात तो विषय तिथे फार मोठा पसारा करून लिहायचा नाही आहे तर थोडक्यात लिहायचा आहे त्यानंतर महोदय किंवा महोदया ज्याप्रमाणे स्त्री किंवा पुरुष असेल त्यानुसार तुम्ही महोदय किंवा महोदया हा शब्द वापरायचा आहे त्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे आणि पत्र ज्यासाठी तुम्ही लिहित आहात ते दोन ते तीन मुद्द्यांमध्ये ते पत्र संप आता तुम्ही बघू शकता आता पत्र लिहून झालेलं आहे शेवट आपला पुरुष वर्गातला असेल तर आपला स्त्री वर्गातली असेल तर आपली आणि तिथे नाव तुमचं संपूर्ण आलं पाहिजे त्यानंतर पूर्ण पत्ता तुम्ही तिथे देणार आहात आणि सगळ्यात शेवटी ईमेल मेल असं लिहायचं आहे हा ईमेल कोणाचा असेल जो कोणी पत्र लिहित आहे त्याचा म्हणजेच आपला कळलं इथपर्यंत हे अशा प्रकारचं फॉर्मॅट किंवा प्रारूप हे तुमच्या पत्राचं असणार आहे आता मी तुम्हाला नमुना कृती एक स्वतः लिहून दाखवत आहे तुम्हाला लिहायची काही गरज नाहीये कसं असेल ते फक्त पहिलं समजून घ्या मग आपण ते लिहिणार आहोत विषय असा आहे मुलांना विषय नीट समजून घ्या खालील निवेदन वाचा संबंधित विषयासाठी पत्र तयार करा म्हणजे सुरुवातीला आपण पत्र बायोडेटा तयार करणार आहोत मुलांनो हे नीट लक्षात ठेवायचं आहे नोकरीसाठी किंवा अजून बऱ्याच ठिकाणी आपण आपला बायोडेटा देत असतो त्यालाच मराठीमध्ये स्वपरिचय पत्र असं म्हटलं जातं तर ते कसं तयार केलं पाहिजे ई पत्र या स्वरूपात तर ते आपण आता शिकणार आहोत विषय तुम्हाला नंतर हे हे पत्र मी लिहिलेलं आहे हे एक्झॅम्पल उदाहरण म्हणून दिलेलं आहे हे तुम्ही लिहायचं नाहीये तुम्हाला हे पत्र मी समजून दे समजावून देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचा वेगळा विषय दिला जाईल त्यावर तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे आता फक्त समजून घ्या की विषय कशा प्रकारे दिला जातो तर खालील निवेदन वाचा संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा म्हणजेच काय तर तुम्हाला स्वपरिचय पत्र लिहायचं आहे आता मूळ विषय त्यातला असा आहे महात्मा फुले विद्यालय बुलढाणा आंतरशालेय नाट्य महोत्सवातील स्पर्धांसाठी एकपात्री प्रयोग कलाकारांची निवड इच्छुक विद्यार्थ्यांकडून स्वपरिचयपत्र मागविण्यात येत आहे नाट्य विभाग प्रमुख यांच्याकडून ही सूचना आहे अंतिम दिनांक म्हणजे शेवटची तारीख दिलेली आहे सव्वीस डिसेंबर आणि खालती एक टीप आहे पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक मुलांनो मागची स्लाइड आणि ही स्लाइड हे दोन तुमचे विषय होते तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा विषय देण्यात येईल आता एकदा समजून घेऊया याचं काय आहे तर बुलढाण्याची शाळा आहे जिचं नाव आहे महात्मा फुले विद्यालय आणि या विद्यालयामध्ये आंतरशालेय नाट्यमहोत्सव स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि त्यासाठी एकपात्री प्रयोग म्हणजे वन ॲक्ट प्ले एकच एक कलाकार किंवा एकच व्यक्ती जी आहे ही अनेक भूमिका एकपात्री म्हणजे एकाच पात्र असेल आणि त्याची ती भूमिका करून दाखवणार आहे तर या एकपात्री प्रयोग कलाकाराची निवड करण्यात येणार आहे जर तुम्हाला त्यामध्ये इच्छा असेल जाण्याची तर त्यासाठी तुम्ही तुमचा बायोडेटा इथे पाठवून द्यायचा आहे बरं ही अधिसूचना कोणी काढली आहे तर नाट्य विभाग प्रमुखाने हे सूचना दिलेली आहे हा नाट्य विभाग प्रमुख हा कोण आहे तर महात्मा फुले विद्यालय बुलढाणा यांचे हे कोणीतरी आहेत बरं त्यांनी लास्ट डेट काय सांगितली तर सव्वीस डिसेंबर आणि खालती सूचना दिली की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुमचा फोटो पासपोर्ट आकाराचा त्याच्यासह जोडायचा आहे आता हे पत्र कसं लिहायचं ते आपण बघूया आता त्यांनी त्याच्यामध्ये अजून एक जोडलेलं आहे बघा स्वपरिचय पत्राचे मुद्दे म्हणजे तुम्ही तुमचा स्वपरिचय त्यांनी मागितलेला आहे पण इथे त्यांनी एक अजून जोडलेला आहे की त्यांना काय अपेक्षा आहे तुमच्याकडून तर तुमचं संपूर्ण नाव पत्ता संपर्क क्रमांक म्हणजेच फोन नंबर किंवा मोबाईल नंबर जन्मतारीख शैक्षणिक पात्रता विशेष प्रशिक्षण छंद अनुभव पारितोषिके इतर कलांमधील प्रावीण्य असं त्यांनी स्वपरिचय मागवलेला आहे त्यासाठी त्यांनी हे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही तुमचं पत्र लिहिणार आहात तुमचा बायोडाटा तयार करणार आहात आणि सगळ्यात शेवटी टीप असं लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की स्वपरिचय पत्रातील सर्व माहिती विषयानुरूप परंतु काल्पनिक असावी म्हणजेच स्वपरिचय पत्र तुम्हाला लिहायचं आहे जे जे विचारले ते लिहायचं आहे पण ते सत्य द्यायचं नाही तर काल्पनिक देणं गरजेचं आहे म्हणजे दुसरं तुमचं स्वतःचं नाव द्यायचं नाही तर दुसरं नाव देऊन हे पत्र लिहायचं आहे अशी ही सूचना आणि असा हा विषय आहे आता आपण पत्र कसं लिहायचं ते पाहूया बघा दिनांक लिहिलेली आहे मी एक जुलै दोन हजार वीस मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं प्रारूप सांगत असताना की जुलै जानेवारी ते डिसेंबर जे जो महिना तुम्ही ज्या महिन्याचं तुम्ही पत्र लिहित आहात त्याचं स्पेलिंग किंवा शब्द लेखन करणं गरजेचं आहे म्हणजे जास्त चांगलं आणि जी दिनांक देणार आहोत आणि जे इयर साल देणार आहोत ते दोनही अंकामध्ये आले पाहिजेत त्यानंतर प्रती आता माझा विषय काय होता तुम्ही तो तो त्याला वाचून दाखवला आता मी हे काल्पनिक नाव इथे घेतलेलं आहे मी पत्र कोणाला देते टू म्हणजेच प्रति स्वल्पविराम मा प्रा अस्मिता पाटील म्हणजेच माननीय प्रा फॉर प्राध्यापिका त्या लेडी असल्यामुळे मी प्राध्यापिका असं म्हटलेलं आहे अस्मिता पाटील हे काल्पनिक नाव आहे कारण तिथे कुठलंही नाव दिलेलं नव्हतं म्हणून मी हे नाव घेतलेलं आहे आता त्या कोण आहेत तर नाट्य विभाग प्रमुख आहेत बरोबर मी तुम्हाला मागे जेव्हा प्रारूप समजवलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्यांच्या नावासमोर जर काही दिलं असेल तर ते लिहिणं गरजेचं आहे तर त्या कोण आहेत तर नाट्य विभाग प्रमुख आहेत कुठले आहेत तर महात्मा फुले विद्यालय बुलढाणा इथले आहेत बरोबर त्यानंतर मी पिनकोड इथे दिलेला आहे समजतंय ना प्रति म्हणजे टू ज्यांना पाठवायचं त्यांना पहिल्यांदा दिनांक लिहिली ज्यांना पाठवायचंय त्यांचा आपण इथे पत्ता लिहिलेला आहे आता आपण पत्र कशासाठी लिहितोय तो विषय इथे मी लिहिलेला आहे आंतरशालेय नाट्य महोत्सवातील स्पर्धेसाठी स्वपरिचय पत्र म्हणजे मी पत्रलेखन यांना कशासाठी करते तर त्यांनी भरवलेलं आंतरशालेय नाट्य महोत्सवाची स्पर्धा आहे त्यासाठी मी माझा बायोडेटा म्हणजेच स्वपरिचय पत्र पाठवत आहे हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही हा जाऊया पुढे आता मी विषयाच्या खालती महोदया असं लिहिलेलं आहे कारण त्या स्त्री आहेत आता मी का पत्र लिहिते तर ते मी पॅरेग्राफ वाईज हे देते मुलांना इथे परिच्छेद कराय करताना परिच आपण पूर्वी दोन बोटं वगैरे सोडत असू आता तसं काहीही करायचं नाही आहे मार्जिनला लागूनच लिहायला सुरुवात करायची आहे आता मी सुरुवात काय करते आपण जाहीर केलेल्या नाट्य महोत्सवातील स्पर्धेमध्ये मी भाग घेऊ इच्छिते आपल्या जाहीर निवेदनाला अनुसरून निवेदन, निवेदन म्हणजे तुम्ही जे काही पाठवलेलं होतं ते ॲडव्हर्टाईज आपल्या जाहीर निवेदनाला अनुसरून मी माझे स्वपरिचय पत्र सोबत पाठवत आहे म्हणजे मी विषयाला धरूनच इथे लेखन केलेलं आहे उगाच फापट पसारा लिहिला नाही तुम्ही कशा आहात वगैरे काही काही लिहिलं नाही इथे तर मी डायरेक्टली मुद्द्यावर आलेली आहे आणि मी त्यात लिहिलंय की माझा सोबत पाठवत आहे आता पाठवत आहे हे पांढऱ्या रंगाने लिहिलंय आणि खालची ओळ मी जी दिलेली आहे ही मी गुलाबी अक्षरात दिलेली आहे याचं कारण असं की पाठवत आहे इथे माझा मुद्दा संपलेला आहे आणि मला पुढचं जे परिच्छेद द्यायचा आहे तो मला सेकंड पॅरेग्राफमध्ये करायचा आहे आणि मग पॅरेग्राफ आहे हे समजण्यासाठी मी काय केलं तर ती ओळ सोडून दिली आणि खालच्या ओळीमध्ये समासाला लागून ला म्हणजेच मार्जिनला लागून ला मी लिहायला सुरुवात केलेली आहे आणि हे तुम्हाला समजण्यासाठी मी रंगांचा बदल केलेला आहे बघा काय लिहिले आता शेवटच्या कृपया माझ्या ई पत्त्यावर आपला निर्णय मला कळवावा ही नम्र विनंती मुलांना ई पत्ता म्हणजे ईमेल आय डी हम्म हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता शेवटी मी परत देते आता माझ्या बायोडेटाला सुरुवात होते म्हणून मी लिहिलंय मी माझा स्वपरिचय पुढे देत आहे आता त्यांनी जे मला पॉइंट्स दिलेले आहेत त्या पॉइंट्सला अनुसरून मी हे देत आहे संपूर्ण नाव आता माझं नाव आहे रमा रमेश कुबल मी काना मात्रा वेलांटी जिथे म्हणजे चुका होणार नाहीत असं नाव मी घेतलेलं आहे त्यानंतर पत्ता दिलेला आहे मुलां इथे मी तेच सांगते मी तीन रंगांचा वापर केला आहे की तुम्हाला ते कळण्यात यावं फरक म्हणून पत्ता दिलेला आहे परिश्रम वीर सावरकर मार्ग विरार पूर्व म्हणजे मी त्यांना पत्र पाठवत आहे आणि सोबत खालती संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर दूरध्वनी क्रमांक मी दिलेला आहे भ्रमण दूरध्वनी क्रमांक खालती जन्मतारीख दिलेली आहे जी माझी जन्मतारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सहा ही खरी द्यायची नाहीये काल्पनिक द्यायची आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे माझं शिक्षण कितीपर्यंत झालं ते मला द्यायचं आहे तर इयत्ता नववीमध्ये शिकत आहे बरोबर जाऊया पुढे आता विशेष प्रशिक्षण मुलांना हे जे टॉपिक त्यांनी आपल्याला दिले होते ते कवर करायला लावलेले आहे का मी जाहिरात त्यांनी जी पाठवलेली होती त्याच्यामध्ये दिलेले होते ते मुद्दे लिहायचे आहेत सगळेच्या सगळे विशेष प्रशिक्षण आता मी काय केलेलं आहे नाटक क्षेत्रामध्ये तर मी हे डायरेक्टली एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेते तर नामवंत अभिनेते अभिनेते म्हणजे ॲक्टर नाना पाटेकर यांच्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात दोन हजार सोळा साली सहभाग म्हणजे मी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते या शिबिरात प्रथम पारितोषिक प्राप्त या शिबिरामध्ये मला प्रथम पहिलं प्राईज मिळालेलं आहे मी इतकतले त्यानंतर माझे छंद माझी आवड काय आहे तर वाचन आणि नाटकातील सर्व पात्रांचा अभिनय करून पाहणं आता पात्र म्हणजे कॅरेक्टर म्हणजे नाटकामध्ये जी जी माणसं काम करत होती जे जे कॅरेक्टर्स होते त्या सगळ्यांचा अभिनय मी स्वतः करून पाहते ही मला आवड आहे असं मी विषयाच्या अनुषंगाने इथे लिहिलेलं आहे चला आता पुढे बघूया काय द्यायचं आहे आपल्याला अजून अनुभव किंवा पारितोषिक म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स काय आणि तुम्हाला प्राईज वगैरे मिळालेत का तर त्या संबंधात तिकडे लिहायचं आहे तर एक क्रमांक देऊनच लिहायचं आहे पहिलं आहे आमच्या शाळेच्या नाटकात दरवर्षी सहभाग आणि दरवर्षी पारितोषिक म्हणजे द आमच्या शाळेची जी नाटकं होतात दरवर्षी स्नेहसंमेलन होतं गॅदरिंग होतं त्याच्यामध्ये मी दरवर्षी सहभाग घेते आणि दरवर्षी मला पारितोषिक किंवा बक्षीस देण्यात येतं त्यानंतर दुसरा मुद्दा मी असा लिहिलेला आहे 2016 हजार सोळा व दोन हजार सतरा या दोन वर्षांच्या आमच्या परिसरातील गणेशोत्सवात लहानच्या भूमिका साकारल्या म्हणजे आमच्या बाजूला जो गणेशोत्सव मंडळ आहे तिथे दोन हजार सोळा आणि सतरा साली दोन वर्ष मी छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत नाटकामध्ये आता मी शेवट करते आपली नम्र माझं नाव आहे रमा रमेश कुबल परिश्रम वीर सावरकर मार्ग विरार विरारपूर्व मुलांना जो पत्ता आणि नाव तुम्ही तुमचं वापरलं असेल बायोडेटामध्ये लिहिताना तेच नाव इथे लिहायचं आहे आणि शेवटी ई पत्ता मी तयार केलेला आहे रमा कुबल फाईव्ह फोर्टी थ्री ॲट द हे मी काल्पनिक लिहिलेलं आहे मला वाटतं तुम्हाला पत्र समजत असेल आपण पुढे जाऊया नाव इट्स युअर टाईम तुमची वेळ होते तुमच्यासाठी विषय आहे क्लिक करून ठेवायचा आहे कलर्स मराठीच्या वाहिनीवरील पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेप्रमाणे कृती करा म्हणजेच काय कलर्स ही मराठी वाहिनी आहे वाहिनी म्हणजे टी व्हीवरच तर इथे जाहिरात दिलेली आहे की मरा कलर्स मराठी ही जी वाहिनी आहे ह्याच्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल कसं तरी जाहिरात आली आहे आणि तुम्हाला तिथे तुमचा बायोडाटा द्यायचा आहे पुढे जाहिरात बघूया आपण मुलांमधील गायन प्रतिभेचा शोध घेण्यासाठी येत आहोत नवीन युगाची नवीन गायन स्पर्धा म्हणजेच तुमच्यातल्या नवीन गायकासाठी ही स्पर्धा कलर्स मराठी या चॅनलने सुरू केलेली आहे नवासूर नवा ताल असं या स्पर्धेचं नाव आहे सहभागी होण्यासाठी अटी त्यांनी काही अटी घातलेल्या त्या ती पहिली आहे आवाजाची चाचणी द्यावी लागेल मी तुम्हाला तुमचे वॉईसचे टेस्ट तिकडे ते घेतील दुसरं आहे वय दहा वर्षे पूर्ण ते सोळा वर्षे पूर्ण म्हणजे ही जी ग स्पर्धा घेणार आहे ती दहा वय वर्ष दहा ते सोळा या वर्षातील विद्यार्थ्यांसाठीच घेतली जाणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतलेलं असावं म्हणजे संगीत बेसिक जे गाणं आहे ते तुम्ही शिकलेलं असावं आणि शेवटी दिलेलं आहे सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील ई पत्त्यावर स्वपरिचय पत्र पाठवावे म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तर हा पुढचा ई पत्ता आहे त्याच्यावर तुम्ही तुमचं बायोडेटा पाठवायचा आहे कोणाला पाठवायचं आहे तर व्यवस्थापक कलर्स मराठी वाहिनी चकाला रोड अंधेरी हा व्यवस्थापकाचा पत्ता आहे इथे तुम्हाला टू म्हणजे प्रति यांना पत्र लिहायचं आहे मला वाटतं मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो आता आपण ऍक्च्युअल पत्र लेखनाला सुरुवात करतोय ते पत्र कसं असेल मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे पहिल्यांदा दिनांक लिहिणार आहात ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिता ती दिनांक तिथे लिहायची आहे त्यानंतर प्रति माननीय आता कोण कोणता विषय आहे दिलेला तुम्हाला त्याचे व्यवस्थापक जे आहेत बरोबर त्या व्यवस्थापकांचं नाव वगैरे लिहा म्हणजेच काय लिहिणार आहात तुम्ही माननीय व्यवस्थापक कलर्स मराठी वाहिनी चकाला लोड अंधेरी बरोबर हा तुमचा मायना असेल त्यानंतर विषय विषय काय बरं असेल तुमचा कशासाठी पत्रलेखन करता तुम्ही तो विषय इथे तुम्ही लिहिणार आहात काय आहे तुमचा विषय गायन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत बरोबर आता महोदय असं लिहायचं आहे स्वल्पविराम आणि खालती तुम्ही का पत्र लिहित आहात हे लिहिणार आहात ते तुमच्या मनाने तुम्ही लिहिणार आहात आणि मग शेवटी लिहायचं मी माझा स्वपरिचय पुढे देत आहे बरोबर आता इथे मी कुठलाच तुम्हाला हे दिलेलं नाही अगोदरच्या पत्रामध्ये स्वपरिचयासाठी मी तुम्हाला एक टेबल दिलेलं होतं ते ऑलरेडी दिलेलं होतं म्हणून तुम्हाला दिलं संपूर्ण नाव पत्ता संपर्क क्रमांक पण नॉर्मली आपण स्वपरिचय किंवा बायोडेटा लिहिताना या गोष्टी लिहितो तुम्हाला कदाचित माहिती असेल आणि त्या इकडे लिहिणं गरजेचं आहे बघा काय काय येतं त्यात संपूर्ण नाव लिहिणार आहात तिथे लिहायचं आहे संपूर्ण नाव आणि मग पुढे तुमचं नाव पूर्ण लिहायचं आहे त्यानंतर पत्ता लिहायचा आहे तुमचा मग संपर्क क्रमांक मग जन्मतारीख लिहिणार आहात शैक्षणिक पात्रता लिहिणार आहात ही आत्ता नववीमध्ये शिकत आहे असं तुम्ही क्लिक करून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग लिहिलं तर चालणार आहे पुढे विशेष प्रशिक्षण काय घेतलेलं आहे तुम्ही गायनामधलं त्यानंतर तुमचे छंद काय आहेत आता मी हे नॉर्मली एक आणि दोन असे नंबर लिहिले आहेत तुम्ही जास्त लिहिले तरी चालणार आहेत काही बंधन नाही आहे त्यानंतर तुमचा गायन क्षेत्रातला अनुभव काय आहे किंवा पारितोषिक कशी मिळालेली आहेत तुम्हाला कुठल्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे त्या तिथे नमूद करायच्या आहेत आणि शेवटी आपला नम्र आणि तुमचं पूर्ण नाव लिहिणार आहात आणि त्यानंतर संपूर्ण नावानंतर तुमचा पत्ता जो तुम्ही तुमच्या बॅडोटामध्ये दिलेला आहे स्वपरिचय पत्रामध्ये तुमचं नाव आणि पत्ता दिले तोच इथे लिहायचा आहे आपला आपली नम्र मुलगा असेल तर आपला मुलगी असेल तर आपली आणि स्वतःचं नाव आणि पत्ता तुम्हाला इथे द्यायचा आहे आणि शेवटी ई पत्ता द्यायचा आहे तुम्हाला मला वाटतं पत्र तुम्हाला स्वपरिचय पत्र नीट समजलं असेल अशी मी आशा करते आणि दिलेल्या विषयाचं ई पत्र आजच्या तारखेला शंभर पाणी लॉंग नोटबुकमध्ये लिहायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची पत्र पाहणार आहोत धन्यवाद